कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। उदया भाद्रपद शुद्ध तृतीया उत्तरा नक्षत्र सिद्ध योग आणि हरतालिका व्रत सुवर्ण गौरी व्रत अशा हा मंगलमय दिवस। आता कठिन काळ आहे, आपल्या घरातल्या महादेवाची जरी पूजा केली आपण तरी चालेल। बिल्वदल फुल गंध अक्षदा आणि जी कथा आहे पार्वतीची शंकराच्या विवाहाची तिचं स्मरण करा, उपोषण करा आणि कालाला सामोरं जा। आता आज आपल्याला 70वं प्रवचन आहे आणि आजच्या प्रवचनाचा विषय काल मी सांगितलं होतं की तुम्ही उद्या कान टवकारून ऐका। लक्ष्मी लक्ष्मी म्हटले रे म्हटले की बिलकुल सगळे आनंदित। नारायण नसल्यास चालेल पण लक्ष्मी पाहिजे। आता लक्ष्मी म्हणजे फक्त धन नाही, लक्ष्मी म्हणजे सुख समाधान संपन्नता। लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, किंबहुना भगवंताच्या पायाजवळ राहते ती। तुकाराम महाराज म्हणतात पाय लक्ष्मीच्या हाती तीस द्यावे काकुळती। लक्ष्मी म्हणजे लक्ष अधिक मी, देवाच्या चरणावर जी कायम लक्ष ठेवते तिचं नाव लक्ष्मी। म्हणून स्त्रियांना माणसावर लक्ष ठेवून स्त्रिया राहिल्या पाहिजे। आता तन लक्ष्मी, तनापासून आपण लक्ष्मीला पाहू। माणसाला आरोग्य हे नेहमी चांगलं हवं। आपण प्रार्थना करतो शिवम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपो ज्योती नमोस्तुते। संसारात सहा सुख सुभाषितकारांनी सांगितलेले आहे। काय सहा सुख पाहिजे ते नीट ऐका। घरामध्ये लक्ष्मीचं येणं पाहिजे, म्हणजे रोज द्रव्य आलं पाहिजे। सतत घरात आरोग्य पाहिजे। पती पत्नींमध्ये प्रेम दया आणि नम्रता, प्रेम दया आणि नम्रता राहिली पाहिजे। पती पत्नींमध्ये एकता राहिली पाहिजे। एकतेबरोबर दिवसेंदिवस ममता वाढली पाहिजे आणि आहार हा एक पाहिजे दोघांचा। आहार वेगळा असेल झुलेलाल तो गोठाळे होतील। का व्यसनी माणसाच्या पत्नीचं एकाग्रता राहत नाही। क्रोधी माणूस पती पत्नीशी एकत्र राहूच शकत नाही। क्रोध करावा पण प्रसंगाला धरून। आज्ञाधारी पुत्र घरात पाहिजे। अर्थप्राप्तीची विद्या पुढील आपली प्रकृती तन लक्ष्मी म्हणतात एवढं पाहिजे तेव्हा माणसाला समाधान लागतं। आता वनलक्ष्मी शेत झुडप झाडप दारापुढे तुळशी फुलं याला वनलक्ष्मी म्हणतात। आपल्याकडे संतांनी सांगून ठेवले मुलाप्रते झाड लावावे पण आपल्याला विसर पडला। म्हणून आपल्याकडे चातुर्मास सुरू होताना ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वडाची पूजा सांगितलेली आहे, म्हणजे वनस्पतींची पूजा। कारण वनस्पती ही सुद्धा लक्ष्मी आहे। पहा तुम्ही कडीनिंबाचा पाला दालचिनी सुंठ हे तुमच्या आरोग्याला कारण आहे म्हणून ही वनलक्ष्मी आहे। भाजीपाला लक्ष्मी आहे। पहा तुम्ही दिवाळीनंतर कसं घाऊ 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 भाजीपाला लागतो, माणसाला कसं खाऊ 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 होतं आणि मग चांगला भाजीपाला खाल्ला की सदृढ होतो। धनलक्ष्मी स्थावर जंगम संपत्ती हिला धनलक्ष्मी म्हणतात। म्हणून शेती घर जागा यामध्ये गोधन गजधन कनक
धन रत्न धन संसाराचे साधन आहे. धनवंतास समाज मान देत असतो म्हणून धनवंत सगळ्या ठिकाणी पाहिजे. आई वडील सुद्धा धनवान पाहिजे, सासरा सुद्धा धनवान पाहिजे, भाऊ सुद्धा धनवान पाहिजे, सासरा सुद्धा धनवान पाहिजे. म्हणून धनलक्ष्मी. आता तुमच्याकडे धन आहे पण तुमच्यात माधुर्य नाही. घरामध्ये काय पाहिजे? कांता मृदुभाषणी, पत्नी ही मृदुभाषणी पाहिजे आणि पुत्रा नम्रभाषणी. त्या घरामध्ये लक्ष्मी राहते, तिथे माधुर्य राहतं. नाही तर वडील झोपले आणि मुलगा टिंग डॉंग टिंग डॉंग टिंग डॉंग मोठ्या मोठ्याने म्हणतोय. म्हणून ते म्हणतात माधुर्य लक्ष्मी. कृष्णाचं रूप पाहिल्याबरोबर लक्ष्मी वेडी झाली. म्हणून माणसानं घरामध्ये राहताना सजायचं नाही पण व्यवस्थित आणि टापटीप राहायचं. लोक घरात गेले की अगदी गचाळतो. पायजमा त्यांचा जो असतो ना तो असं वाटतं किती दिवस, तो बरमुडा किती दिवस झाले धुतला नाही असं वाटतं. स्वच्छता पाहिजे. त्या स्वच्छतेने माधुर्य निर्माण होतं. मोक्ष लक्ष्मी. मोक्ष सुख हे सात्विक ज्ञानानं प्राप्त होतं. म्हणून पती पत्नीमध्ये मुलांमध्ये सात्विक ज्ञान वाढवलं पाहिजे. पुढती तेच सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन असे एक चिन्ह राजास, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता महालक्ष्मी. महालक्ष्मीमध्ये आठ सिद्धी आहेत. लक्ष्मी येते यास महालक्ष्मी म्हणतात. निर्धारी वणवीसे महालक्ष्मी एवो निबैसे तया निर्धन ऐसे कोण म्हणे. कारण भगवंताने लोकांना जगाला कल्याणाकरता लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा काम दुधा सुरेश्वरा गजरंभादि देवांगणा. ही 14 रत्न काढलेली आहे मानवाकरता. क्षीरसागरातून लक्ष्मी जेव्हा निघाली तेव्हा सर्व देवांनी लाईन लावली आहे की मला लक्ष्मी मिळाली पाहिजे, लक्ष्मी मिळाली. लक्ष्मीनं काय केलं? जे जे समोर आणले त्यांना दोष लावला. नारदाने सांगितलं, आईसाहेब या चंद्राला असं वाटतं की तुम्ही त्याला मिळाले पाहिजे. म्हणे हा चंद्र लंपट आहे. लंपट माणसाच्या घरी मी वास्तव्य करत नाही. विनाकारण हा स्त्रियांशी बोलतो, काही संबंध नसताना सुद्धा वळख काढतो. याला 27 स्त्रिया आहे, एकीच्या जवळ ठेवतून बाकी त्यांचे हाल करतो. हा लंपट आहे. काय सुनवलंय लक्ष्मीने? सूर्य आले म्हणे हा तापट आहे. मेघ आले म्हणे हे लहरी आहे. ब्रह्मदेव आले म्हणे यांना 4 तोंड आहे, कोणत्या तोंडाने काय बोलतील मी काय करू. इंद्राला हा अल्पायुष्य आहे. शंकर आले म्हणे हे तपस्वी आहे. लक्ष्मी हार घालत नाही पाहून काहींना हारात डोकं घालण्याचा प्रयत्न केला मुद्दाम. पण लक्ष्मीचं सामर्थ्य असल्यामुळे तिने हार काढून घेतला. नारायण एका बाजूला होते. लक्ष्मी नारायणाला हार घालू लागली पण नारायण हारात डोकं घुसूच देत नव्हते. कारण ज्याच्या नशिबात असते ना त्याला माहिती नसतं किंवा आपले यायचं आपल्याला मिळणारच. अशा प्रकार लक्ष्मी भगवंताला स्वीकार नाही करत, भगवान लक्ष्मीचा स्वीकार करतात. म्हणून चांगल्या धनाचा स्वीकार करावा. आता लक्ष्मी झाली. आता विचार लक्ष्मी. जीवनात विचारामुळे समाधान प्राप्त होतं. विचारा वाचून न पावे समाधान. चांगल्या विचाराशिवाय समाधान होत नाही. म्हणून विचार सुद्धा लक्ष्मी आहे. विचारामध्ये 4 आहे, सत्य दया दान आणि तप. जेव्हा आपण चांगले विचार करू तेव्हा आपल्याला समाधान मिळेल. म्हणून ज्ञानामृताची जाणवी जे इंद्रियांची 17
विचारे क्षीरोदयाची नवी लक्ष्मी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आता विजय लक्ष्मी आहे, माणसाला नेहमी जीवनात विजय पाहतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये माणसाला यश मिळालं पाहिजे। या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण समस्थिता, विद्यावंतम यशस्वंतम लक्ष्मीवंतम जनगुरु। विद्या मिळाली पाहिजे, यश मिळालं पाहिजे आणि लक्ष्मी मिळाली पाहिजे। आता विजय मिळाल्याने मनुष्य आनंदात राहतो, विजय मिळाला की मनुष्य मिरवणूक काढतो, विजय मिळाला की मनुष्य फटाके फोडतो। म्हणून रावणानं त्रेता युगामध्ये विजय, रामांनी रावणावर विजय मिळवला, त्रेता युगात विजय मिळाला म्हणून सगळ्यांना आनंद झाला, तेव्हापासून ही मिरवणूक निघाली। आता राजलक्ष्मी, राजाकडे चतुरंग सेना सैन्य पाहिजे। पहा तुम्ही, आताही आपले राष्ट्रपती आहे ना, त्यांच्याकडे हत्ती घोडे हे सगळं पायदळ टांगा सगळे साधन आहे। अश्वारूढ राजलक्ष्मी, हिरण्यमय लक्ष्मी, चतुरंग सेना, सुवर्णमय लक्ष्मी ला वंदन आहे। साम्राज्य लक्ष्मी, साम्राज्य म्हणजे सत्ता पाहिजे, जसं सरपंच आमदार खासदार मंत्री, पूर्वीचे राजे रजवाडे कुलकर्णी जहागीरदार। ऐश्वर लक्ष्मी, देवाचं ऐश्वर म्हणजे विश्वरूप दर्शन। ऐश्वर लक्ष्मी म्हणजे अधिकारी अर्जुन, यशोदा, गोपिका, वैकुंठातील सगळे भक्त हे ऐश्वर आहे। आता नारायण लक्ष्मी, लक्ष्मी आणि नारायण यांचं आगमन झाल्यानंतर माणसाला आनंद होतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लक्ष्मी आणि नारायण दोन्ही पाहिजे, पुरुष आणि लक्ष्मी। जेथे नारायण तेथे लक्ष्मी, सकळ पुरुषार्थ जाणा। म्हणून लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केली पाहिजे। आता गृहलक्ष्मी म्हणजे स्वपत्नी, लक्ष्मीचं रूप आहे असं शास्त्र सांगतं। पत्नी कशी असावी, यस्य भार्यात सुचिर दक्षा भर्तारो अनुगामिनी नित्यम मधुरम भुक्ती सहा रमा रमा रमहा। अर्धांगी पवित्र दक्ष असली पाहिजे, मधुर बोलणारी पाहिजे लक्ष्मी, अर्थात गृहलक्ष्मी। आता कडाड लक्ष्मी, एकादशी लक्ष्मी कडाडते। बऱ्याच ठिकाणी रागवलेल्या लक्ष्म्या दिसतात म्हणून तिला कडाड लक्ष्मी म्हणतात। एकदा लक्ष्मीला सगळ्यांनी विचारलं की तुम्ही ब्राह्मणाच्या जवळ कमी का राहतात, पिता जो सागर आहे या सागराला ब्राह्मणांनी एका घोटात पिऊन टाकला अगस्त्य ऋषीने, म्हणून मला त्यांच्यावर राग आहे। दुसरं, माझ्या पतीला भृगु ऋषीने लात मारली छातीवर, म्हणून त्या दिवसापासून मला त्यांच्या। आणि दुसरं असं आहे की हे ब्राह्मण लक्ष्मीपेक्षा सरस्वतीला मान देतात, हे सरस्वतीचे उपासक आहे म्हणून मी यांच्याजवळ राहत। कोणी कधी टिकाव हे काय नको नको, मला लागेल तेव्हा घेऊन गेलं असं ते तुझ्याजवळ ते मागत नाही, म्हणून लक्ष्मी यांच्याजवळ दूर राहते। माझं घर कमळ आहे हे रोज मोडतात, शंकराला अर्पण करतात, त्यामुळे मी खिन्न आहे, ब्राह्मणाच्या घरी जात नाही, ब्राह्मणाचं तेज माझ्यामुळे कमी होतं। कृष्ण अवतारात मथुरेमध्ये मी दाखल झाली असताना ब्राह्मणांनी दारे लावून घेतली होती, व्यापाऱ्यांनी माझा सत्कार केला, त्यामुळे मी त्यांच्याकडे राहिली। आता भाग्यलक्ष्मी, सौभाग्यलक्ष्मी, जगामध्ये भाग्यवान कोण आहे असा प्रश्न निर्माण होतो, तर ज्या लक्ष्मीमध्ये असलेली शक्ती, त्या शक्तीपासून ज्याला तृप्ती आहे तो भाग्यवान। पाहिली लोक तुम्हाला जळगावला बनवलं, आपल्या खेडेगावात घर असेल तर जळगावला पाहिजे, जळगावला गेलं की मुंबईला पाहिजे, मुंबईला गेलं की अमेरिकेत पाहिजे, असं झालंय। म्हणून समाधान नाही, म्हणून असे 15 प्रकार लक्ष्मीचे सांगितले। आता या लक्ष्मीला ठेवावं कसं हे उद्या सांगेन। हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, कुंडली वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय।
आजचा अध्याय जो आहे अक्रूर कृष्णाला घ्यायला आले हा अध्याय आणलेलं कार्य सिद्ध करण्याकरता. आज एका माणसाने सांगितलं की मी हा चारच दिवस वाचला आणि त्यामुळे माझ्या दुकानाची विक्री चांगली झाली असा मला अनुभव सांगितला. कार्यसिद्धीसाठी अध्याय वाचावा. जीवनात वास्तुकार्य, मंगल कार्यालय, अर्थकार्य, कर्जबुडी या अध्यायात हा अध्याय ब्रह्ममुहूर्तावर वाचावा. सगळं कार्यसिद्धी होती. मुलींनी लग्न होण्याकरता सुद्धा वाचला तरी चालेल. आता हा विसावा अध्याय हा विद्या विनय लाभ होण्याकरता आहे. या अध्यायामध्ये भगवान गुरुच्या घरी गेलेले आहे, गुरुची सेवा केली आहे आणि गुरुकडून विद्या विनय हे मिळवलेलं आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना हा आपल्याला विद्या विनय मिळेल असं वाटत असेल तर 108 वेळा वाचावा. प्रतिपदेपासून वाचायला सुरुवात करावी. रोज एक अध्याय वाचावा असं 108 वेळा वाचावा किंवा 11 दिवसात 108 वेळा वाचून टाकावा. आणि भगवान श्रीकृष्ण आपले गुरु आहे असं समजावं. कृष्णम वंदे जगद्गुरु, राम जगद्गुरु आणि शंकर जगद्गुरु असं किंवा दत्त जगद्गुरु हा तीर्थक्षेत्री वाचला तर चालतो, गोशाळेत वाचला तर चालतो, औदुंबर वड मंदिर अथवा सद्गुरूच्या फोटोजवळ वाचला तरी चालतो. जो हा अध्याय वाचेल त्याला भगवान स्वप्नामध्ये अनुग्रह देतात असं या अध्यायाचं महत्व आहे. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.